नमस्कार, माझं नाव डॉक्टर शनिक्ते आहे. मी कानाघशाचा कन्सल्टंट म्हणून अपोलो हॉस्पिटलला कार्यरत आहे. आज आपण नाकाबद्दल जे खूप कॉमन प्रोसिजर्स असतात, नाकाच्या हाडाचं ऑपरेशन आणि सायनसचं ऑपरेशन, याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला देणार आहे. बेसिकली नाकाचा आणि सर्दीचा त्रास हा खूप आणि खूप अतिशय जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांनाच त्याचा त्रासाचा कधी ना कधी आपल्याला अनुभवतो. याच्यामध्ये ज्याही लोकांना असं, काही काही वेळा लोकांना गोळ्या औषधांनी, नाकाच्या ड्रॉप्सनी, नाकाच्या स्प्रेजनी मोस्ट ऑफ द टाइम प्रायमरी फिजिशियन्स, जनरल प्रॅक्टिशनर्स ठीक करतात. पण वारंवार काही लोकांना याच्या शुद्ध नाक कंटिन्युअस बंद असणे, नाकातून डिस्चार्ज निघणे, डोकं दुखणे, झोपल्यावरती तोंड उघडा राहणे, कधी कधी स्नोरिंगचा त्रास होणं, या गोष्टीसाठी मग आपल्याला कान नाक घशाच्या तज्ञांना जाऊन आपल्याला भेट करावी लागतात. कधी कधी आपण स्वतःहून जातो, कधी कधी आपले जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स असतात ते आमच्याकडे असं करून आपल्याला पाठवतात. जेव्हा आम्ही या गोष्टीकडे बघतो आणि जेव्हा आम्ही एक डिटेल क्लिनिकल एक्झामिनेशन करतो आमच्या, आणि कधी कधी आम्ही एंडोस्कोपीनी करतो, आणि आम्ही आपल्याला प्राधान्याने दोन प्रकारची ट्रीटमेंट देतो, मेडिकल ट्रीटमेंट आणि नाकाचा स्प्रे. ही ट्रीटमेंट आपण दिल्यानंतर सुद्धा कधी कधी आपल्याला या स्प्रेजनी किंवा यांनी आपल्याला आराम पडत नाही, हे नसता आम्ही त्याच्यानंतर आपल्याला सांगतो की आपण नाकाची एक एक्झामिनेशन करायची, जेणेकरून आम्ही एक सीटी स्कॅन करतो. कारण की सीटी स्कॅनमध्ये आम्हाला एकदम छान आणि व्यवस्थित कळतं की सायनसिस कितपत इन्वॉल्ड आहे, नाकाचं हाड कुठे कुठे तिरप आहे, आणि विशेष करून अजून किती किती ग्रुपचे सायनसिस इन्वॉल्ड आहे. जसं सामान्य भाषेत सांगायचं म्हटलं तर डोळ्याच्या खालच्या सायनसिसला आम्ही मॅक्झरी सायनसिस म्हणतो, डोळ्यांच्या मधात आम्ही इथमॉइड म्हणतो इथे, आणि डोळ्याच्या वरती इथे म्हणजे फ्रंटल सायनस. तर युजली आम्हाला जेव्हा या सायनसिसचं इन्फेक्शन झालं असतं तेव्हा युजली आम्हाला या खाली कधी कधी सुन्नपणा वाटू शकतो, कधी कधी दुखणं असू शकतं, किंवा नाकातून डिस्चार्ज होऊ शकतो. डोळ्याच्या मधात झालं किंवा इथे झालं तर आपल्याला कंटिन्युअसली डोकेदुखीचा आजार पण असू शकतो. जेव्हा एकदा निर्धार झाला सगळं स्कॅन बघून, सगळं की जेव्हा सर्जरीचे डिसाईड झालं, तर ही सर्जरी, याला सर्जरीचं नाव असतं नाकाचं हाड रिपेअर करणं, म्हणजे याला आम्ही सेप्टोप्लास्टी म्हणतो, आणि नाकाचे सायनसिसला आम्ही एंडोस्कोपिक सायनस सर्जरी म्हणतो. एंडोस्कोपिक सायनस सर्जरीमध्ये पण वेगवेगळे पदार्थ आहेत, वेगवेगळे प्रकार निर्माण झालेले आहेत. एक म्हणजे बलून सायनोप्लास्टी करणे, एक कन्व्हेन्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी झाले. आधीच्या काळामध्ये इथून पंक्चर करून आपल्याला पस काढायचे, तर जितके दिवस जात चाललेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नवीन नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी येत आहे. पण सगळ्या सर्जरीचं एकच असतं की जे काही ब्लॉकेज झालेलं आहे विशेषतः कानाच्या घशामध्ये, ते ब्लॉकेजला आपल्याला काढणं, हेच एक आमच्या सर्जरीचं एक सिद्धांत असतं की ब्लॉकेज काढला की सगळं काही व्यवस्थित होतं. नाकाच्या हाडाचं ऑपरेशन किंवा सायनसिस हे ऑपरेशन नेहमी आणि नेहमी नाकाच्या आतूनच होतं. कधी पण नाकाच्यावरती तुम्हाला स्कार येणार नाही. तर नाकाचं ऑपरेशन विशेष करून जे असतं ते एंडोस्कोपनी केल्या जातं. आजच्या या जगामध्ये, या युगामध्ये सगळ्या ऑपरेशन हे एंडोस्कोपिकलीच होतात. नाकाचं ऑपरेशन जे झालं तेव्हा नाकाच्या हाडाचा जो शेप असतो आपला, तर हा शेप आणि हा शेप मध्ये कधी सुद्धा काहीही फरक होणार नाही. फक्त आपल्याला जेव्हा कळतं नाकाचं हाडचं ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर आपल्याला श्वासोश्वास एकदम चांगला वाटतो आणि आपल्याला हिलिंगसाठी एकदम चांगलं होतं. नाकाच्या जातून आम्ही जेव्हा सायनसिसचं ऑपरेशन करतो, सायनसिसचं ब्लॉकेज रिलीव्ह करतो, आणि ब्लॉकेज रिलीव्ह केल्यानंतर आतमधला जो पस आहे ती बाहेर काढतो. आणि आपल्याला पण माहिती आहे की आपल्या घरामध्ये अशी काही घाण झाली तर आपण काय करतो, त्याला स्वच्छ धुवून काढतो. तसंच आम्ही नाकाच्या आतमध्ये छान आतमध्ये धुवून काढतो, जेणेकरून सगळी आतमधली घाण निघाली पाहिजे. आणि एकदा व्हेंटिलेशन चांगलं रिस्टॅब्लिश झालं सायनसिसमध्ये की आपल्याला त्रास जातो. पण याच्यासोबत दुसरा त्रास असतो तो म्हणजे ऍलर्जीचा. तर ज्या लोकांना ऍलर्जी आहे त्या लोकांचा ऑपरेशननी फार असा जास्त काही फायदा होत नाही. आणि ही आपली संकल्पना आहे की ऑपरेशन झाल्यानंतर आमचा त्रास सगळा झाला पाहिजे. नाकाच्या ऑपरेशननी आपण फक्त ब्लॉकेजेस ओपन करतो आणि व्हेंटिलेशन रिस्टॅब्लिश करतो. पण ऍलर्जीसाठी जी आपल्याला आधी पण ट्रीटमेंट चालू आहे ती ऑपरेशन नंतर पण आपल्याला ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे. ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला युजली हे ऑपरेशन आम्ही डे केअरमध्ये करतो. बहुत करून कधी कधी आम्ही नाक बंद पण नाही करत पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर. आपल्याला सकाळी ऍडमिट करून दुसऱ्या दिवशी सुट्टी घ्यायची असते. ऑपरेशन झाल्यानंतर आपण कोणतेही असे भारी काम किंवा जड काम अलाउड नसतात. आणि विशेष करून नाक शिंकरायचं नाही. नाक आपलं बंद झालं की आपण आपल्या डॉक्टरकडे येऊन नाक आपलं स्वच्छ करणे. दुसरी गोष्ट, आपण हे जे ऑपरेशन आहे हे आपण डे केअर पद्धतीने करतो. डे केअर पद्धतीमध्ये आपण फार तर फार 2 दिवस आपल्याला रजा घेऊन तिसऱ्या दिवशी आपण आपल्या कामाला लागू शकता. आणि आजच्या या कोरोना काळामध्ये आपल्याला सगळ्यांना वर्क फ्रॉम होम आहे, तर समजा आपल्याला वर्क फ्रॉम होम असेल तर आपण फक्त 4 तासाची सुट्टी जरी केली तरी त्याच्यानंतर पण आपण
आपल्या कामाला रुजू करू शकता. तर हे ऑपरेशन अतिशय एफिशियंट आहे, याच्यात आपल्याला काही त्रास होत नाही. दुसरा आणि दुसरी गोष्ट मुख्यतः म्हटलं की या ऑपरेशनचा सगळ्यात जास्त फायदा ज्यांचं नाकाचं हाड जास्त तिरपं आहे, ज्यांना सारखा सारखा सर्दीचा त्रास होणं, नाकाचं हाड तिरपं असल्यामुळे, याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी लोकांना फायदा होतो. धन्यवाद.